नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश परदापे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचं नियोजन बघितलं असेल की अर्थात टोमॅटो लागवडीची माहिती ते पण आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये 21 दिवसापर्यंतचं जे नियोजन आहे हे आपल्याला नियोजनामध्ये काय काय करणं गरजेचं राहील, अर्थात या ठिकाणी हळवणी व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन आहे, कोणकोणतं करणं गरजेचं राहील, त्याचबरोबर लागवड कशा पद्धतीने करावं, या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तरी निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण पहा आणि समजून घ्या। मित्रांनो, अजूनपर्यंत ज्या कोणी शेतकरी बांधवांनी आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलचा सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, या ठिकाणी विसरायचं नाही। आणि हा मित्रांनो, या व्हिडिओला लाईक पण करा, त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा म्हणजे शेअर करा, त्याचबरोबर काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल बघितलंय, अर्थात टोमॅटो लागवडीची जी माहिती आहे, अर्थात 21 दिवसापर्यंत जे नियोजन आहे काय काय करणं गरजेचं राहील, तर निश्चितच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर चला करू आजच्या व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, अर्थात या ठिकाणी टोमॅटो लागवड करत असताना किंवा जी लागवडीची माहिती आहे, अर्थात या ठिकाणी आपण जी आपली सुरुवातीची जी अवस्था आहे, अर्थात या ठिकाणी शेत जमीन असेल, शेत जमीन चांगल्या पद्धतीमध्ये आडवी उभी दुनली आहे किंवा फनली पण आहे, त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी लागवड करताना आज जवळजवळ 99.99% शेतकरी या ठिकाणी मल्चिंग पेपरचा वापर करतात। तर मल्चिंग पेपरचा वापर करत असताना शक्यतो या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी व्हाईट मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे, चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी थ्रिप्सला प्रतिबंधक म्हणून काम करत असतो, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी सफेद मल्चिंग पेपरचाच वापर केला जातो। मित्रांनो, या ठिकाणी लागवड करत असताना जाती या टोमॅटोचा भरपूर आहे मार्केटमध्ये, ज्या चालणाऱ्या जाती आहेत, अर्थात या ठिकाणी मार्केटमध्ये सिजंटा कंपनीचे आहे, गोल्डन सीड्स आहे, नेत्रा सीड्स आहे, भरपूर प्रत्येक सीड्सचं या ठिकाणी कंपनीचं नाव घेणं शक्य होणार आहे, पण ज्या काही कंपन्यांचं सीड्स आहे त्या ठिकाणी प्रत्येकाचे बाग तुम्ही प्रत्यक्षात बघा आणि मग या ठिकाणी प्लांटेशन करण्याचं अर्थात लागवडीचं नियोजन करा। कारण का मित्रांनो, आपण या ठिकाणी खर्च करायचा आहे, खर्च केल्यानंतर मिळणाऱ्या उत्पादनातून आपल्याला जर उत्पन्न मिळालं तरच आपण या ठिकाणी आपल्याला 2 रुपये मिळणार आहेत किंवा शेतकरी समाधानी होणार आहे। तरी निश्चितच ज्या काही जाती लावायच्या आहेत किंवा ज्या जातीच्या हुंडी लावायच्या आहेत किंवा रोपं लावायची आहेत ते पहिली बघून घ्या आणि मग जातीची निवड करून मग लावा। मित्रांनो, या ठिकाणी लागवड करता साधारणपणे आता मार्केटमध्ये अव्हेलेबल असणारे डायरेक्ट होलवाले सुद्धा मल्चिंग पेपर अव्हेलेबल आहे, त्यांचा सुद्धा वापर करून आपण या ठिकाणी लावू शकतो। मित्रांनो, या ठिकाणी टोमॅटो लागवड केल्यानंतर जे सुरुवातीला या ठिकाणी आळवणी व्यवस्थापन आहे, जे 4-5 आळवणी व्यवस्थापन आहे ते चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी करणं गरजेचं आहे। निश्चित मित्रांनो, आपण आता पहिल्यांदा सुरुवातीला या ठिकाणी आळवणी व्यवस्थापन बघून घेऊ। आज लागवड केली असेल मित्रांनो, 1 दिवसाचा गॅप द्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे 1 दिवसाचा गॅप देऊन आज पहिला दिवस आज लागवड केली, उद्याचा दिवस स्टॉप झाला, परवा परत लागवड म्हणजे तिसऱ्या दिवशी। तर या ठिकाणी सर्वात अगोदर या ठिकाणी आपल्या जर आळवणी व्यवस्थापन करायचं असेल तर निश्चित या ठिकाणी मायक्रोलायझर आणि मेटालॉजिकल अर्थात या ठिकाणी बुरशीनाशक आणि ह्युमिक याचा वापर करून घ्यायचा आहे। मेटालॉजिकलच्या ऐवजी या ठिकाणी बायोस्टिंग सुद्धा वापरलं तरी चालेल। त्याच्यानंतर मित्रांनो, येणारं आळवणी व्यवस्थापनामध्ये दुसरं आळवणी व्यवस्थापन अर्थात या ठिकाणी परत आपल्याला 1 दिवसाचा गॅप द्यायचा आहे, परत आळवणी व्यवस्थापन करायचं आहे। नर्सरीतनं जे रोपं आणली असेल ते या ठिकाणी आपण लागवड करतोय, त्या लागवड केल्यानंतर प्लांटेशन चेंज होते, शेत जमीन चेंज होते, त्यावेळेस पिकाला न्यूट्रिशनची गरज भासत असते, तर निश्चितच या ठिकाणी 19:19 मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोटन या न्यूट्रिशन युक्त ज्या ग्रेड आहेत याचा वापर आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तिसरं या ड्रेंचिंग व्यवस्थापन आपल्याला म्हणजे किंवा आळवणी व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतोय, तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये सिजंटा कंपनीचं व्हॅल्यूम पॅक्सी आणि एसआयबीएल हे करून घ्यायचं आहे। कारण का मित्रांनो, या सीझनमध्ये असणाऱ्या रस शोषक किडे असेल, पांढरीमाशी असेल, मावा आहे, तोतुडे आहे, तर या ठिकाणी व्हॅल्यूम फ्लेक्सी चांगल्या पद्धतीने काम करत असेल, त्याचबरोबर जे रस शोषक किड्यांवरती कंट्रोल, त्याचबरोबर झाड चांगल्या पद्धतीमध्ये कडवटपणा करण्याचं थ्रिप्ससाठी सकिंग पेस्टपासून वाचवण्यासाठी चांगल्या पद्धतीमध्ये काम करत असेल, तर या ठिकाणी आपल्याला सिजंटा कंपनीचं व्हॅल्यूम फ्लेक्सी आणि इसाबीन आपण हे वापरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, येणाऱ्या दिवसांमध्ये काही साधारणपणे 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये निमेटोडचा प्रादुर्भाव जाणवत असतो, तर निश्चितच या ठिकाणी काही शेतकरी बांधव व्हॅल्यूम प्राईमचा या ठिकाणी वापर करत असतात। जर गरज वाटत असेल किंवा आपल्याला आडीअडचणी जर येऊन गेल्या असेल मागल्या, तर या ठिकाणी आपण सुद्धा व्हॅल्यूम प्राईम या ठिकाणी निमेटोडसाठी काम करायचं आहे। आणि महत्वाचं जर 5वं आळवणी व्यवस्थापन राहिलं अर्थात या ठिकाणी असणाऱ्या बॅक्टेरिया,
कारण बॅक्टेरिया दिल्यानंतर मित्रांनो आपल्याला केमिकल या ठिकाणी टाळायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत, अर्थात या ठिकाणी ट्रायकोडर्मा सुडोमोनस बॅसिलस पॅसेलोमायसी बिव्हेरिया मेटरायझम त्याचबरोबर एनपीके ज्या काही ग्रेड आहेत जे मायक्रोटनच्या ज्या ग्रेड आहेत ते या ठिकाणी आपल्याला सोडून द्यायचे आणि तिथून पुढे आपल्याला या ठिकाणी वॉटर सोल्युबल युक्त ज्या असणाऱ्या ग्रेड असतील अर्थात 1919, 1261, 1343 कॅल्शियम मॅट्रेट बोरॉन ह्या स्टेप बाय स्टेप या ठिकाणी चालू करून घ्यायचे. तर असे महत्वाचे जे पाच अणू व्यवस्थापन आहे ते पण दिले आहे आणि सेपरेटली आपण आपल्या मागील व्हिडिओ मध्ये पण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला ते पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ना मित्रांनो या फवारणी व्यवस्थापन जे आपल्याला 21 दिवसापर्यंत घ्यायचे ते 21 दिवसापर्यंत आपल्याला करत असताना ते 21 दिवसापर्यंत जे फवारणीचं शेड्यूल आहे ते अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी लावण केल्यानंतर जे पहिलं फवारणी व्यवस्थापन करायचं आहे अर्थात या ठिकाणी लावल्यानंतर ना आपल्या शेत जमिनीमध्ये असणारे तुडतुडे असतील मवा असेल नागाळीचा सुद्धा प्रादुर्भाव जाणू शकतो. तर निश्चितच यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये एकतर पेनिशोबो बायोचं बायो 363 अर्थात आपण त्याला दमनचं म्हणतो दमनचं बायो 363 असेल त्याचबरोबर पसोरा अॅग्रोकेमिकलचं एक्झाडोस या दोघांपैकी एक मॉलिक्युल या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर प्लांटेशन केल्यानंतर वातावरणातील ट्रेस बदलानुसार या ठिकाणी पीआय इंडस्ट्रीजचं बायोविटा असेल किंवा वॅलॅग्रोसायन्सचं मेगाफॉल आहे या दोन मॉलिक्युलपैकी एक मॉलिक्युल वापरायचं आहे. अर्थात या ठिकाणी आपण एक्झाडोस बायोविटा सुद्धा घेऊ शकतो किंवा बायो 363 मेगाफॉल सुद्धा वापरू शकतो. तर हा एक फवारणी या ठिकाणी काढून घ्यायची. साधारण ही फवारणी आपली तिसऱ्या चौथ्या दिवशी किंवा लावड केल्यानंतर हा तिसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर ना येणाऱ्या 9व्या 10व्या दिवशी किंवा 11व्या दिवशी आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा याचा चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बेनिव्हाचा वापर करायचा आहे. कारण मित्रांनो या दिवसांमध्ये जी पांढरी माशी असेल रसूशक किडे असतील मवा आहे तुडतुडा आहे ह्या रसूशक किड्यांचा प्रादुर्भाव चांगल्या पद्धतीमध्ये जाणवत असतो. तर याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये बेनिव्हाचा वापर करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर परत पुन्हा 5-6 दिवसांनी या ठिकाणी काही ठिकाणी आपण तुटाचा प्रादुर्भाव तुटा नागाळीचा प्रादुर्भाव सुद्धा जाणवत असतो. तर या ठिकाणी आपल्याला 15व्या 16व्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी ग्रासियाचा स्प्रे घ्यायचा आहे अर्थात गोदरेज प्रायव्हेट लिमिटेडचं ग्रासिया तुटा आळीवरती चांगल्या पद्धतीने काम करते. त्याचबरोबर या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून पण आपण तुटावरती कंट्रोल करू शकतो किंवा मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या ज्या ट्रॅप आहेत तुटाचे जे ट्रॅप आहेत या ट्रॅप सुद्धा आपल्याला लावायचे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये तुटावरती कंट्रोल करून घ्यायचे. त्याचबरोबर शेवटचे महत्वाचे आणि जे फवारणी ठरणारे असेल अर्थात 21व्या दिवशी जी महत्वाची आहे ती आहे सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी बेनिव्हाचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे. कारण मित्रांनो बेनिव्हाचे दोन हात होणं किंवा दोन स्प्रे होणं खूप फायदेशीर आहे आणि पिकाला ग्रोथ वाढ यामध्ये चांगल्या पद्धतीने सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये फायदा झालेला दिसून येतो. तर पुन्हा एकदा 21व्या दिवशी आपल्याला या ठिकाणी बेनिव्हाचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो 21 दिवसापर्यंतचं फवारणी नियोजन त्याचबरोबर साधारणपणे 10व्या 11व्या दिवसापर्यंत आळवणी व्यवस्थापन दिलं. त्याच्यानंतर ना येणारा जे शेड्यूल असेल अर्थात 12-61 आळवणीचं अर्थात ड्रिप शेड्यूल असेल 12-61, 1919 ते सुद्धा आपल्या शक्यतो सुरुवातीपासूनच 12-61 चालू करायचे. काडी तयार झाली पाहिजे वाढ झाली पाहिजे फुटवे पण झाले पाहिजे 12-61 अधूनमधून 19 स्टेप बाय स्टेप आपण 21 दिवसापर्यंत सोडायचं आहे. तर मित्रांनो असं टोमॅटो लागवड केल्यापासून जे 21 दिवसापर्यंत जे नियोजन आहे आपल्याला काय करणं गरजेचं राहील तरी आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये सांगायचा प्रयत्न केला आणि निश्चितच तो तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. मित्रांनो अजून कोणी ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा. कारण का मित्रांनो या शेती संदर्भातले व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊन पोहोचावा त्यासाठी जी ही पाठीमागली धडपड आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा शेअर करा आणि काही सांगायचं असेल काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. धन्यवाद.